राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या आरक्षणाचं पुनर्विलोकन करण्याचं केलेलं भाष्य हे भारतीय राज्यघटना बदलाचे संकेत असल्याचं रिपाईच्या वतीनं सांगण्यात आलंय. भविष्यात राज्यघटनेच्या सुरक्षेसाठी झटावं लागेल असं अशोक गायकवाड म्हणाले. धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था स्थापन करण्याचे मनसुबे असणाऱ्यांना धर्मनिरपेक्ष राज्यघटना आता अडसर वाटायला लागली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचं मत रिपाईच्या वतीनं व्यक्त करण्यात आलंय. आरएसएसनं देशातील जातीयता संपवून सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित केली तर लोक स्वतःहून आरक्षणाचा त्याग करतील असंही स्पष्ट करण्यात आलंय. सत्ताबाह्य शक्तींचं केंद्र सरकारवर नियंत्रण असल्यानं त्यांच्या विचारांचे अधीन राहूनच देशाचे सामाजिक शैक्षणिक धोरण ठरवलं जात आहे. मराठा धनगर मुस्लिमांचं आरक्षणांवरती गांभीर्यपूर्ण निर्णय न करता आरक्षणाचं पुनर्विलोकन करण्याचं भाष्य म्हणजेच हे दलित आदिवासी अल्पसंख्याक ओबीसी यांच्या नरडीचा घोट घेतल्यासारखं आहे असं मत रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलंय. कारण या देशामध्ये धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे आणि काही लोकांना ही राज्यघटना अडसर वाटू लागलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य जी आहेत ही बाब एक निश्चितपणानं चिंताजनक आहे. या देशामधल्या केंद्र सरकार असेल त्याच्यावर सत्ताबाह्य शक्तींचं एका पद्धतीनं वर्चस्व आहे. आमची आर एस एसकडं मागणी अशी आहे की या देशामध्ये जी जातीयता आहे ती तुम्ही आधी संपवा. या देशातली जातीयता संपली की लोक स्वतःहून आरक्षणाचा स्वीकार करणार नाहीत आणि म्हणून पहिल्यांदा प्राधान्य या देशामधल्या जातीपाती ह्या ज्या आहेत त्या संपवण्याकडे भर देण्याचं काम आर एस एसनं केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, या आरक्षणावर बोलण्याऐवजी किंवा त्याच्यावर निर्णय घेण्याऐवजी आपण पुन्हा एकदा घटनेच्या या सगळ्या पुनर्विलोकनाचं आणि आरक्षणाच्या पुनर्विलोकनाची जी मागणी करीत आहोत ती अत्यंत दुर्दैवी आहे. कारण यामध्ये सरकारने आपण बघितलेलं आहे की या समाजाला आरक्षण देत असताना त्या आरक्षणाचे फायदे तोटे आणि त्याचे येणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांचा अभ्यास करीत असताना आपल्या गोष्ट लक्षात येईल की जातीच्या आधारावर असलेलं जे राजकारण आहे ते राजकारण या देशामध्ये वाढत आहे. जातीयता प्रचंड प्रमाणामध्ये वाढीला लागलेली आहे आणि म्हणून जातीचं जे आरक्षण राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे किंवा त्याची तरतूद केलेली आहे त्या तरतुदीनुसार ज्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.